आपण शिकणार आहोत पूर्ण संख्यांच्या खालील दिलेल्या गणितीय क्रियांशी संबंधित क्रमनिरपेक्षता नियम आपण हे शिकलो आहोत की शून्यपासून अनंतापर्यंत सर्व संख्यांना पूर्ण संख्या म्हणजेच होल नंबर्स म्हटले जाते क्रमनिरपेक्षता नियम कुठल्याही क्रियेला संख्यांचा क्रम बदलून उत्तर शोधण्यात मदत करतो चला संख्यांची बेरीज म्हणजेच ॲडिशन करण्याबद्दल बोलूया जरा विचार करा आपण पूर्ण संख्यांची कुठल्याही क्रमाने बेरीज करू शकतो का समजा आपण एक कागद घेतला आणि त्याच्या डाव्या बाजूला तीन आणि उजव्या बाजूला चार वर्तुळे काढली यानुसार इथे वर्तुळांची एकूण संख्या होईल तीन अधिक चार बरोबर सात आता जर आपण या कागदाला फिरवले तर वर्तुळांचा क्रम बदलेल त्यानुसार डाव्या बाजूला चार वर्तुळे आणि उजव्या बाजूला तीन वर्तुळे येतील क्रम बदलल्याने वर्तुळांच्या एकूण संख्येत काही बदल झाला का नाही वर्तुळांची एकूण संख्या आधी सारखीच आहे म्हणजेच सात बेरजेचा क्रमनिरपेक्षता नियम म्हणजेच कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ ऍडिशन आपल्याला सांगतो की बेरीज केल्या जाणाऱ्या संख्यांचा क्रम बदलल्याने उत्तरामध्ये काहीच बदल होत नाही म्हणजेच ए अधिक बी बरोबर बी अधिक ए म्हणूनच जेव्हा आपल्याला दोन किंवा दोन पेक्षा जास्त संख्यांची बेरीज करायची असेल तेव्हा आपण संख्यांना कुठल्याही क्रमाने जोडू शकतो उत्तर कुठल्याही क्रमाने सारखे मिळेल बेरजेप्रमाणेच पूर्ण संख्यांची वजाबाकी म्हणजेच सबट्रॅक्शन सुद्धा क्रमनिरपेक्ष आहे का विचार करा चला बघूया एका मोठ्या पूर्ण संख्येमधून लहान पूर्ण संख्या वजा केली जाऊ शकते परंतु क्रम बदलल्यास लहान पूर्ण, पूर्ण संख्येतून एक पूर्ण संख्या मिळवणं शक्य नाही म्हणूनच कोणत्याही दोन पूर्ण संख्या ए आणि बी ए आणि बी ची वजाबाकी क्रम बदलून करता येत नाही म्हणजेच ए वजा बी बरोबर नाही बी वजा एच्या म्हणूनच पूर्ण संख्यांसाठी वजा बाकी गुणाकाराबद्दल म्हणजेच मल्टिप्लिकेशन बद्दल बोलूया जर आपण तीन चेंडूंची एक रांग अशा दोन रांगा तयार केल्या तर चेंडूंची एकूण संख्या दोन गुणिले तीन या क्रियेने मिळेल जी असेल सहा पण आपण क्रम बदलला आणि दोन चेंडूंची एक रांग अशा तीन रांगा तयार केल्या तर आपल्याला चेंडूंची एकूण संख्या आधीच्या संख्ये इतकीच मिळेल का हो तीन गुणिले दोन देखील सहाच होतात म्हणजेच कुठल्याही दोन पूर्ण संख्यांचा गुणाकार आपण कुठल्याही क्रमाने करू शकतो प्रत्येक वेळी आपल्याला गुणाकार म्हणजेच प्रोडक्ट समानच मिळेल अशाच प्रकारे कोणत्याही दोन पूर्ण संख्या ए आणि बी साठी ए गुणिले बी आणि बी गुणिले ए समान आहे म्हणूनच आपण म्हणू शकतो पूर्ण संख्यांचा गुणाकार सुद्धा क्रमनिरपेक्ष आहे भागाकार म्हणजेच डिव्हिजन विषयी हे सांगता येईल की कोणत्याही दोन पूर्ण संख्या ए आणि बी चा भागाकार क्रम बदलून केला जाऊ शकत नाही म्हणजेच ए भागिले बी आणि बी भागिले ए समान असू शकत नाही जसे की चार भागिले दोन चे उत्तर दोन येते पण दोन भागिले चार चे उत्तर एक पूर्णांक दोन येते म्हणूनच चार भागिले दोनचा चा क्रम बदलून म्हणजे असं लिहिलं जाऊ शकत नाही यानुसार पूर्ण संख्यांचा भागाकार क्रम नाही तर या प्रकारे आज आपण शिकलो पूर्ण संख्यांची बेरीज आणि गुणाकार क्रमनिरपेक्ष आहे पण वजाबाकी आणि भागाकार क्रमनिरपेक्ष नाही पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच्याशी निगडित काही उदाहरणं पाहूया